कालपासून काही हे जेव्हा वाहिन्या हे बातमी चालवत होते की राष्ट्रवादीचे 12 आमदार ते पक्ष सोडणार आहे, भाजीमध्ये जाणार आहे. मी आपल्याला बोलू इच्छितो, राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, ऑपरेशन लोटस इथे शक्यच नाही. 55-60 आमदार राजीनामा देऊन सत्ता परिवर्तन होऊ शकते, त्याशिवाय सत्ता परिवर्तन होत नाही. आणि जे संकट काळामध्ये आम्हाला सोडून गेले नाही ते आता जाते हे शक्यच नाही. उलट सत्ता परिवर्तन झाल्यानंतर बरेचसे आमदार जे 7 वर्ष आधी पक्ष सोडून गेले होते, नंतर सोडून गेले मागच्या 1 वर्षापूर्वी, ते कुठेतरी पवारसाहेबांना बरेचसे आमदार भेटले, दादांना भेटताय, इच्छा जाहीर करताय आम्हाला पूर्ण पक्षामध्ये यायचं आहे, तिकडे सन्मान मिळत नाही, कच्चीकरण होत आहे, वागणूक वेगळी आहे, असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता आम्ही गेले 7-8 महिने हा विषय प्रलंबित ठेवला, त्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही. कारण जे लोक पक्ष सोडून गेले आता फोडाफोडीचं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये राजकारण करायचं नाही, त्यासाठी निर्णय झालेला नाही. पण भाजपला हे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये रस असेल, निश्चित रूपाने आगामी काळामध्ये काही लोकांची घरवापसी करून कसं भाजप सोडायला लोक तयार आहे हे लोकांना दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी आगामी काळामध्ये काही निर्णय. पण त्या पद्धतीनं भाजपचे नेते जसं बाबा करतात, जे नेते किंवा जे पक्ष आहे त्या पक्षामध्ये आलबेल नाहीये. नारायण राणे सारखे नेते म्हणतात की सप्टेंबर पर्यंत ज्या सरकारचं मुहूर्त आहे त्यानंतर हे सरकार पडून जाईल. आता भविष्यवाणी करणाऱ्या पक्षामध्ये ते गेलेले पक्षासारखी कागद काढून लोकांना भविष्य सांगणारा जो पक्ष आहे, त्या पक्षात गेल्यानंतर राणे साहेब पण पोपट सारखे बोलत आहे. भविष्यवाणी करून राजकारण चालत नाही, नंबरचं गेम असतो. तिन्ही पक्षाच्या सरकार असताना जे बहुमत आहे त्याला भेदण्याची ताकद भाजपमध्ये नाही. उलट तिन्ही पक्षाचं सरकार व्यवस्थित काम करते. भाजपमध्ये गेलेले लोकांना थांबून ठेवण्यासाठी तारीखा डेट हे कधी चंद्रकांत पाटील देत राहत आहे, कधी राणे साहेब देत राहत आहे. मला वाटतं पोपटने चिठ्ठ्या काढले आणि तसं घडेल असं होत नाही. आणि भाजपमध्ये पोपटगिरी करणारे लोक आहे आणि पोपटावर आमचा विश्वास नाही, चिठ्ठ्या काढून सरकार चालत नाही पडत नाही की त्यांना पडलं. नवभाई दुसरा एक मुद्दा आहे की 5 पवार जे उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव आहेत ते एकीकडे म्हणतात सुशांत सिंग प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करा असं पत्र देत आहेत, दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्द्यावरती कुठेतरी समर्थनार्थ पत्र देत आहेत. कशा पद्धतीने बघतात की त्यांनी लोकसभेची उमेदवारी सुद्धा लढवली? थोडक्यात करून आहे अनुभव कमी, कुठला विषय काय आहे त्याचा कुठेतरी जाणीव कमी असताना राज्य सरकार हे सक्षमपणे एखादा केस हाताळत असताना त्या बाबतीत सीबीआयला देण्याची काही गरज नाही. त्यांनी पत्र दिला होता पण कुठेतरी अनुभव कमी असताना या प्रकारे ते देत राहत आहे. निश्चित म्हणजे आपण जर बघितलं तर कुठेतरी या पद्धतीनं ऑपरेशन लोकस